शिर्डीत मोठा उत्साहात गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू झालाय आणि या उत्सवादरम्यान मंदिर 3 दिवस सलग उघडं असायचं, पण यंदा चंद्रग्रहणामुळे यावेळी काय बदल करण्यात आलेत पाहूया या रिपोर्टमधून। गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डी नगरी सजली आहे। नाथ देवा साईनाथ देवा चिन्मय। गुरुवारी पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या पोथीची आणि फोटोची मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली। सगळी शिर्डी फुलांनी सजली आहे। काकड आरती करतो साईनाथ। मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे। खरं तर गुरु पौर्णिमेनिमित्त 3 दिवस मंदिर दिवस रात्र खुलं असतं, पण यंदा गुरु पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यानं त्यात बदल करण्यात आला आहे। गुरुवारी रात्री 10:30 आरतीनंतर मंदिर बंद होईल। शुक्रवारी काकड आरतीला मंदिर उघडेल, तर शुक्रवारी रात्री 10:30 पुन्हा आरतीनंतर मंदिर बंद होईल, ते शनिवारी काकड आरतीसाठी मंदिर उघडेल। 10 दिवस चालून आलेले आम्ही पायी, काय बाबांनी एवढा आम्हाला पायात शक्ती दिलेली होती ना, काय आम्ही दमलेलो नाही काय नाही, उलट एनर्जी जास्त वाढलेले। मग सब का मालिक एकच आहे, आम्हाला बाबा म्हणजे आम्हाला सर्वस्व आहे। गुरु पौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक आणि पालख्या शिर्डीत दाखल झाल्या। या सगळ्या भाविकांची राहण्याची भोजनाची सोय मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। आणि एकूणच आपण तिथला आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून। प्रशांत, खरं तर दरवर्षीच गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शिर्डीमध्ये होत असतं आणि यंदा देखील हे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा उत्साहाला खूप खरं तर त्या ठिकाणी आता शिर्डी गजबजलेली बघायला मिळते। मात्र चंद्रग्रहण आहे उद्या आणि त्यानिमित्ताने खरं तर मंदिर बंद राहणार आहे। ह्यामुळे कुठेतरी भक्तांमध्ये नाराजीचा सूरही दिसणार आहे। तर आत्ता सध्या तिथल्या एकूणच सगळ्या घडामोडी आणि ह्याविषयी काय सांगाल? आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशीच बाबांचा जो गुरुपौर्णिमेचा पहिला दिवस आलेला आहे, त्यामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणात आज गर्दी झालेली आहे। बाबांच्या नित्याची जी गुरुवारची पालखी असते त्या पालखीला सगळे आता या ठिकाणी जमलेले आहेत। बाबांच्या मंदिरातून फोटो आणि बाबांच्या पोथीची बाबांच्या पादुकांची मिरवणूक द्वारका माईत येणार आहे। द्वारका माईत आल्यानंतर त्या मिरवणुकीचं पालखीत रूपांतर होणार आहे। बाबांची जी पालखी आहे ती पालखी द्वारका माईतून निघणार आहे। या ठिकाणी सगळी ती तयारी करण्यात आलेली आहे। भक्तही या ठिकाणी हा पालखी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। दुसरं जर बघितलं तर उद्या गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे, पूर्ण दिवसभर भक्तांची दर्शनासाठी रांग लागणार आहे। मात्र उद्या चंद्रग्रहण आलेलं आहे। गेल्या काही वर्षापासून साईबाबा संस्थानने जे मुख्य दिवस असतात उत्सवाचा, त्या दिवशी मंदिर रात्रभर उघडं ठेवण्याची प्रथा सुरू केली होती। मात्र उद्या ग्रहण असल्याने मंदिर 11 वाजता बंद होणार आहे आणि पुढा शनिवारी रात्रभर मंदिर उघडं ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर मराठा आंदोलनाचा शिर्डीच्या गर्दीवरही काहीसा परिणाम जाणवणार आहेत। इथे सगळीकडे आंदोलन सुरू असल्यामुळे शिर्डीच्या गर्दीवर थोडाफार परिणाम दिसून येणार आहे। अगदी प्रशांत, पण त्याचबरोबर खरं तर मंदिर तर आता उद्या बंद राहणार आहे, त्यानंतर शनिवार रविवार खरं तर बऱ्याचदा भाविक त्या ठिकाणी येतच असतात, पण पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी कसा ठेवण्यात आला आहे आणि त्याविषयी काय सांगाल? बहुधा प्रशांत शर्मा यांचा संपर्क तुटलेला आहे आणि एकूणच आपण बघतोय की उद्या चंद्रग्रहण असल्यामुळे शिर्डीचं हे मंदिर आहे ते काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे।